हरिओम शिवाजी सी मस्के अंबरनाथ उपासना केंद्र मी बापूकडे 2001 पासून याला सुरुवात केली. केंद्रात आल्यानंतर मला खूप काही अनुभव बरेचसे आलेले आहेत, परंतु त्याच्यापैकी मोजके एक दोन अनुभव आहेत मी थोडक्यात कथन करणार आहे. ते म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मधला एक अनुभव आहे. माझ्या मिसेसला पायाचं दुखण्याचा खूप त्रास होत होता गुडघ्याचा, आणि कोरोनाचा पिरियड चालू झाला होता, एक वर्ष होऊन गेलं होतं. आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे डिसेंबर 31 मार्च 2021 डॉक्टरचं ओपिनियन घेतलं की तुम्हाला असं असं नी रिप्लेसमेंट करावं लागेल. आम्ही दोन डॉक्टरचे सल्ले घेतले आणि शेवटी आम्ही होकाड मुरुडला त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितले, डॉक्टर भोसले सचिन भोसले यांनी सांगितलं की तुम्हाला तुमची कोरोना टेस्ट करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच तुमचं आम्ही तुम्हाला ओपिनियन देऊ म्हणे. त्याशिवाय आम्ही तुम्हाला एवढी रिस्क घेत नाही सध्या कोरोनाचं पिरियड. मग पंचपुरुषात तपासणी केली तेवढ्या बापूला सांगितलं, बापूने मिशेलला प्रचंड वेदना होतात आणि आता ह्याच्यातूनच तू मार्क काढ, कारण आम्हाला हॅपी होमला पण काही संपर्क करता आला नाही. त्यानंतर आम्ही त्या दिवशी रात्रीच्या गेलो, ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला सकाळी 7 वाजता सुरुवात करणार होती. तर आमची रात्रभर काही झोप नाही. मी आणि मिसेस माझा मुलगा होता, मुलाला घरी पाठवलं, कारण आम्ही तिघाच फॅमिलीमध्ये तिघे जणच आहोत. आम्ही कुणाला नातेवाईकांना सांगितलं नाही, कारण कोरोनाचा पिरियड होता. तर त्यावेळेला आम्ही दोघंच होतो. सकाळी 4 वाजल्यापर्यंत काही झोपच नव्हती. मी आपला ब्रह्ममुहूर्तावरती उपासना पण केली आणि उपासना करून 5 मिनिट डोळे पडून होतो आणि मिसेसला घेऊन जायला वाढवायला आणि म्हणे तुम्हाला मिशेलला ऑपरेशनला घेऊन जावं लागलं, चला रेडी व्हा म्हणे. आणि मिशेस थोडी घाबरली मनामधून, तर मोठं ऑपरेशन होतं, कारण गुडघ्याचं रिप्लेसमेंट म्हणजे खूप मोठं होतं. तर त्यावेळेला तो वाढवाय जो आहे आला आणि त्याने काय, हरिओम तुमचे बापूस तुमच्या समोर आहेत, तुम्ही कशाला घाबरता, कशाला चिंता करता. म्हणजे बापूंनी त्यावेळेला इमिजिएटली आम्हाला अनुभव दिला की मी तुमच्या सोबत आहेच, तुम्ही चिंता कशाला करता, घाबरता कशाला. तर त्यावेळेला हरिओम बापू आहे, आता तुमच्याशिवाय इथं सखा कोणीच नाही, बरोबर आहे. आई वडील जरी आहे, शेवटी सद्गुरू आपल्या प्रत्येक ठिकाणी असू शकतो, आई किंवा पत्नी किंवा दुसरं कोणीची नाते होती कोणी सोबत येते. मग त्यावेळेला मिशेलला सोबत घेऊन गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरने बोलवलं, आम्ही तुमच्या मिशेलला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो आणि काय असेल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून जा आणि अर्ध्या अर्ध्या तासात काय पोझिशन आम्ही कळू, कारण 3.5 तासाच ऑपरेशन होतं. मग आतमध्ये गेलं तर अगोदर एक्स रे वगैरे काढलेले होते, स्कॅनिंग वगैरे सगळं काही काढलं होतं, पण शेवटच्या लास्ट स्टेपला त्यांनी एक्सरे काढले. एक्सरे काढल्यानंतर चार एक्सरेचे होते आणि तिसरा एक्सरे हा जो आहे तो खाली एक्सरे होता आणि त्या ठिकाणी बापूला मिशेलला बापू असा आशीर्वाद दिसला तिथे मिशेलला दिसले आणि बाळा मी सोबत आहे आणि तुझं ऑपरेशन चांगल्या प्रकारे होईल, तू काही घाबरू नको. आणि तेवढ्यात तिला भूल दिली आणि मग मिशेलला काही कळलं नाही. आणि कळल्यानंतर मग लगेच डॉक्टरने अर्ध्या तासात फोन केला, ऑपरेशन आपण जवळ अर्ध्या तास झालेला आहे, व्यवस्थित चालू आहे, तुम्ही काही चिंता करू नका आणि सुखरूप होईल. आणि ज्या वेळेला ऑपरेशन झाल्यानंतर मग त्यांनी 1 तासाने फोन केला, मग तुमच्या मिसेस शुद्धीवर नाही, तुम्ही पाहायला यायचं तरी येऊ शकता. मी म्हटलं ठीक आहे, पाहायला तुम्ही बोलत असाल तर येतो, तर नका म्हणे, तुम्ही पण तिथे ते गुडघा काढलेला आहे, तर तुम्हाला बघितलं पाहिल्यानंतर चेक करेल, ठीक आहे हरी म्हटलं. मग डॉक्टर म्हणले की आता ऑपरेशन झालं, तुम्ही खाली येता का. खाली आल्यानंतर बघितलं आणि जे मिसेस गुडघ्याचा भाग आहे तो काढून त्यांनी बाटलीमध्ये ठेवून दिलं होतं. त्यांनी सांगितलं की डॉक्टर म्हणाले, दुसऱ्या लेडीज डॉक्टर होते, त्या म्हणाले तुम्हाला याचा फोटो वगैरे काढून घ्यायचं तर याचा घ्या. मी म्हणलं नका हरी, म्हणलं मला चक्कर येते, मला बघून एका काढून घेऊ शकत नाही. आणि डॉक्टरने केलं, डन केलं, तुमचं ऑपरेशन खूप चांगल्या प्रकारे झालं. मी म्हणलं बापूला त्या वेळा, म्हणून बापू राय तुम्ही सोबतच होता, येण्याच्या अगोदरपासून सोबत होता आणि ऑपरेशन करेपर्यंत मिशेलला तुम्ही सारखे जो ब्लँक फोटो होता एक्सरेचा, म्हणजे तिथे एक्सरेची स्क्रीन ठेवली होती, एक्सरेच्या स्क्रीनमध्ये बापू सतत तिचे होते आणि दुसऱ्याला पाहिल्या गेल्यानंतर ती फक्त एक्सरेची फ्रेम होती. म्हणजे मिशेलला हा एवढा बापूने त्या वेळेला प्रचंड मोठा अनुभव दिला. आणि ज्या वेळेला ऑपरेशन करून बाहेर आलं, ते दुसऱ्या म्हणजे 48 तासामध्ये मिशेलला डॉक्टरनी चालायला सांगितलं आणि फक्त स्ट्रेचर घेऊन 1-20 फुटाचं अंतर चालायला लागलं आणि 7व्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला. बापू कृपेनं खूप सक्सेसफुल ऑपरेशन झालं. कुठल्याही प्रकारची वेदना किंवा आता नॉर्मल ऑपरेशन झालं म्हणलं तर वेदना होतात, परंतु हा जो प्रचंड जो त्रास होत होता
तो बापूने कसल्याही प्रकारे राहू दिला नाही. आम्ही सुखरूप घरी आलो. बापूला म्हटलं बापूने आम्हाला गुढी पण उभा करायचे. घरी आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. तर बापूने ते पण सोय केली आणि आम्हाला प्रचंड असा मोठा हा अनुभव आलेला आहे. हरिओम अंबरने नाथ सर.